आपल्याकडे बदलला विषय म्हणजे ऋतू काय लोकांना वाटेल कन्नडीत पण शिकवत येत लोकांना वाटायचं कन्नडीत पण शिकवत येत तेलुगू कन्नडी वगैरे पिस्ता नमस्कार. आता ज्यांनी हा सुंदर मोलपीस काढलेला आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी विकास विनायक माडी. आणि कुठे राहता आणि काय करता तुम्ही? मी बेलापूरवरून आलो आहे आणि एका प्रायव्हेट बँकेमध्ये काम करतो. अच्छा, कसा एकंदरीत अनुभव होता हा दोन दिवसाचा? रंगवर्ष इरा रांगोळी हे इंस्टाग्रामला बघितलेलं एक सोशल मीडियावरचं अकाउंट होतं आणि खूप वेळा लाईक्स बघितलं आणि काही दिवसात 2 महिन्यापूर्वीच मी इरा रांगोळीशी कनेक्ट झालो. म्हणजे एक आभासी वर्क होतं सोशल मीडियावरती, पण आता आभासी वर्क हे प्रत्यक्षात उतरवण्याचा चान्स हा अगदी पटकन मला मिळाला. त्याचप्रमाणे त्यांचे वर्कशॉप्स लागले. रंगवर्षाचा कॉन्सेप्टच असा होता की रंग कसे भरायचे रांगोळीमध्ये, म्हणजे बेसिक म्हणजे रंग भरता येत होते, पण हे रंगाचे शेडिंग्स कसे करायचे, कुठल्या रंगाच्या फॅमिली कशी असते, कुठल्या रंगाची फॅमिली कशी असते, परत मग एका रंगापासून अनेक रंग त्या फॅमिलीचे कलर्स घेऊन वेगवेगळे शेड्स कसे बनवायचे, हे सगळं ह्या रंगवर्षामध्ये शिकलो. अगदी मोठ्या वर्तुळापासून ते एका मोठ्या स्पेसपासून अगदी छोट्या स्पेसमध्ये रंग कसा भरता येईल, त्याचे शेडिंग्स कसे करता येतील, हे खूप शिकायला मिळालं. अनुभव खूप चांगला होता. 2 दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो तर, आणि या ऑलरेडी तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्की येत होत्याच, प्रश्नच नाही. तर यातलं काही वेगळं जाणवलं का तुम्हाला की बाबा नाही आपण जे करतोय किंवा आत्तापर्यंत जे आपण करत आलोय त्याच्यामध्ये आणि आत्ता शिकवलेलं यात काही फरक जाणवला? हो, फरक हा जाणवला. कारण की सोशल मीडिया म्हणजे आभास सोशल मीडियावरती बघून कॉपी करण्यापेक्षा ते प्रत्यक्षात येऊन किंवा प्रत्यक्ष समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. समजायचं असतं. स्टॉप. मला प्रत्यक्ष अनुभूती अशी आहे, एक छोटीशी गोष्ट आहे की एक राजा असतो आणि त्याला त्याचं पेंटिंग काढायचं असतं, पण तो राजा चकणा असतो पण आणि त्याच्या गावामध्ये एक पेंटर्स असतो, तो खूप तो त्याला सांगतो की ह्याचं चित्र काढायचं, पण आता राजाचं पेंटिंग चकणा काढू म्हणजे तो एका डोळ्याने चकणा होतं पण ते कसं काढणार, तर मग तो काय करतो तर राजाला सांगतो की तू धनुष्य अच्छा नाही पेंटिंग काढ, पण कसं काढणार, तो खूप वेळा प्रयत्न करतो पण ते डोळा त्याचा तसाच येणार, पण ते शेवटी ज्ञान कुठे मिळालं, जेव्हा तो गुरुकडे जातो किंवा ते शिकायला जातो तेव्हा तो गुरु त्याला सांगतो की तू असं त्याचं पेंटिंग काढ की तो धनुष्य पकडतो, म्हणजे तो एक डोळा तो चकणा डोळा जो आहे त्याचा तो बंद होईल आणि एका डोळ्याने त्याला व्यवस्थित दिसेल आणि असं तो पेंटिंग काढतो आणि मग ते राजाला देतो. राजाला हे कळतच नाही की त्याने आपलं असं चित्र काढलंय. ओके. म्हणजे आता म्हणजे आपण जोपर्यंत शिकत नाही कुठली गोष्ट प्रत्यक्ष स्वरूपात तोपर्यंत त्यातलं जे डिटेलिंग जे ज्ञान आहे ते आपल्याला नाही मिळत. वा, क्या बात आहे. खूप वेगळी आणि खूप म्हणजे मला असं वाटतं की आता बरेच जण आपला हा व्हिडिओ नक्कीच बघणार आहे. असंख्य लोक तुम्ही सांगितलेली ही गोष्ट इतर लोकांना नक्कीच सांगतील यात शंकाच नाही. या 2 दिवसाच्या वर्कशॉपमधले पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला? त्या पहिल्या दिवसात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपण शिकवल्या, त्यातलं चांगलं काय तुम्हाला वाटलं की पहिल्या दिवसात हा हे बेस्ट होतं आपलं? पहिल्या दिवसामधलं जेव्हा जो फर्स्ट हाफ मध्ये तर मला ते कॉमनच वाटलं कारण की मी ऑलरेडी रांगोळ्या काढत होतो म्हणजे छोटा मोठा रांग, पण नंतर जसं जसं दिवस सरत गेला तसं तसं ते आणखी त्यात रंगत वाढत गेली आणि जे कलर शेडिंगचे आले शेवटपर्यंत म्हणजे आपण जे लेयर्स बघतो म्हणजे जरी एका रंगाच्या फॅमिलीमध्ये त्याचे कलर शेडिंग मारले पण ते मर्जिंग केल्यानंतर वाटतच नव्हते की ते पट्टे मारलेत वेगळे आणि तो एक जस्ट असं वाटते की एका बाजूने एक असा प्रकाशाचा झोत येतो आणि एका बाजूने तो
असा कमी कमी होत जातात. म्हणजे जस्ट आपला जर सूर्य जसा उगवल्यानंतर जो सूर्याचा जो आपला दिसतो तसा प्रमाणे ते फील येत होतं त्या पूर्ण तसं तसं ते रंगात फिलिंग. येस. आणि आजच्या दिवसातलं त्यातलं तुम्हाला काय असं वाटलं की अरे हा हे छान झालं जरा हे जरा वेगळं. आजच्या दिवसातला जो पडद्याचा वर्क आहे मला खूप क्रेज होती त्या पडद्याच्या वर्कमध्ये. एक दोनदा मी ट्राय पण केलेला पण आज जो पडद्याचा वर्क केला आणि त्यानंतर हे मोरपीसचं वर्क जे केलं ते अतिशय उत्तम प्रकारे जमलं. अजून जमतंय प्रॅक्टिस करेन. आणि अजून आणि सांगायचा प्रयत्न आहे की जोपर्यंत मी डिटेलिंगमध्ये शिकत नाही स्वतः तोपर्यंत तुम्हाला नाही जमू शकतं असं नाही. पण जे त्यात 19-20 का जो फरक आहे ना तो 19-20 का फरक क्यों है इधर आने के बाद ही पता चलेगा. नाही खरंच म्हणजे धन्यवाद. आणि काल खरं तर वर्कशॉपला सकाळी 8 वाजता सुरू केलं, संध्याकाळी आपण 5 वाजता थांबवणार होतो. त्याच्यानंतर आपण सडनली सांगितलं की कसबा गणपती मंदिर आहे जिथे आपण बऱ्याच वेळा रांगोळ्या बघितल्यात काढल्यात वगैरे, तिथे अचानक आपण रांगोळी काढायला गेलो एक टीमने गेलो, तर तो कसा अनुभव होता कसब्यात? आणि अगदी संध्याकाळी सरांनी सांगितलं की कसब्यात रांगोळी काढायची. कसब्यामध्ये खूप वेळा दर्शन झालं पण देवा अगदी आज चतुर्थी आणि काल आपल्याला सेवा करायला मिळते. मी जेव्हा सिद्धिविनायकमध्ये जेव्हा मला अनुभव होता की आदल्या दिवशी जायचं सकाळपर्यंत रांगोळी काढायची तसं काहीतरी मला फील झालं. आणि आपली जी सेवा जो आपण शिकवतोय ती प्रत्यक्ष भगवंताचरणी आपण देतोय त्यापेक्षा वेगळं सुख ह्या जगा मला नाही वाटत. आणि थँक्स टू इरा रांगोळी टू गिव्ह चान्स फॉर मी फॉर मला अशा सेवा करण्याचा प्रयत्न दिला. थँक्स टू युनिवर्स टू बिईंग पार्ट ऑफ माय लाईफ इरा रांगोळी. थँक्यू सो मच. आणि खरंच खूप छान तुमची कलाकृती अशीच खूप सुंदर वाढत राहो. ऑलरेडी तुम्ही खूप चांगले आर्टिस्ट आहात, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे अर्थात बऱ्याच जणांना शिकायला नक्कीच मिळतील. आशा करत आहोत की इतरही पुढेही तुम्ही राहा आर्ट्सबरोबर थांबालच आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनंही आम्हाला नक्कीच शिकायला मिळतील. धन्यवाद.